ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिव्यांगांचे रेशन कार्ड अत्योदय मध्ये समाविष्ट करावं. शिरोळ तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिलं निवेदन. केंद्राने राज्य सरकारच्या आदेशानुसार दिव्यांगांचे रेशन कार्ड अत्योदय मध्ये समाविष्ट करावं अशा मागणीचं निवेदन शिरोळ तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने मंगळवारी तहसीलदार यांना देण्यात आलं. केंद्र व राज्य सरकारकडून दिव्यांगांना अनेक योजना राबवल्या जात आहेत, मात्र दिव्यांग बांधवांचे रेशन कार्ड अत्योदय मध्ये असणं आवश्यक आहे. नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार अपंग संघटनेच्या वतीने दिव्यांगांसाठी शासन स्तरावर विविध लाभ मिळवून देत आहेत. हा लाभ शिरोळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मिळावा यासाठी आज निवेदनाद्वारे मागणी केली आहे. ही मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे, तरीही अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे 8-10 दिवसात निवेदनाची दखल घेतली नाही तर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव शिरोळ तहसील कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण करतील असा इशारा शिरोळ तालुका अध्यक्ष सईद पिरजादे यांनी दिलाय. प्रहार अपंग संघटनेचा शिरोळ तालुका अध्यक्ष सईद पिरजादे. आम्ही आता यापूर्वी 3 ते 4 वेळा निवेदन दिलेलं आहे की अपंगांना रेशन कार्ड अत्युदय रेशन कार्ड मिळावे म्हणून, त्याचे अजून काही अंमलबजावणी झालेलं नाही. आता जे आम्ही हे दिलेलं आहे शेवटचं आता हे दिलेलं आहे निवेदन, आणि आता इथून पुढे जर त्या ज्यावेळेला अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही इथून पुढे जर असेल ते कडक म्हणजे उपोषण करणार आहे त्या शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर. हे आमचं पुढचं धोरण आहे. आणि ज्या पश्चिमपूर्वी आम्हाला सुरुवातीला जसं हे दिलं आहे की पहिला सुरुवातीला निवेदन द्या, नंतर मी आपले लहान कसं आहे आपले निवेदन देताना पहिले नरम हे करून द्या, जर त्यांचे अंमलबजावणी होत नसेल तर डायरेक्ट आपण कडक कारवाई करण्यासाठी आपण त्यावर आम्हाला बोलवा आणि पश्चिमकडूनच्या जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्यांना बोलवून घेऊन येतात. आम्ही इथं कडक निवेदन करते आंदोलन करायचं आमचा पुढचा विचार आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा संघटक सिद्राम राजमाने, उपाध्यक्ष अनिल देशमुख, प्रदीप आईंगाळे, नारायण लोखंडे, चंद्रगुप्त मगदुम, आमनाप्पा पाथरवट आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.